तुझा बेस्ट फ्रेंड कौन होता? ऑफ कोर्स विशाल, घर तो और स्मार्ट कौन होता? ओवर स्मार्ट तसे बघ, बिग बॉसच्या घरात सगळे स्वतःला खूप स्मार्ट समजतात, पण ओव्हर स्मार्ट म्हणजे आता बाहेर आल्यानंतर कोणाची नावं घेणं कितपत हे आहे माहित नाही, पण थोडं त्या टीम मधले असे काही दोघं तिघं होते की जे स्वतःला जास्त एक सुपिरियोरिटी कॉम्प्लेक्स ज्याला आपण म्हणतो तो त्यांच्यामध्ये होता. तुम्हाला कळलं असेल कोण आहेत ते. ओके, नाव नाही घेतलंस का? हा ठीक आहे. शातीर दिमाग कोण होता? शातीर दिमाग उत्कर्ष होता. तूही होतास, तुलाही ती हे मिळाले की तुम्ही दोघ हो हो दोघांना मिळालं ऍक्च्युली ते. हा शातीर दिमाग मास्टर माइंड. सो यस, मी पण होतो, म्हणजे डोक्याने खेळायचो, म्हणजे खूप विचार करायचो गोष्टींचा की कशा पद्धतीने गोष्टी बदलता येतील आणि कशा पद्धतीने सिच्युएशन मध्ये काही बदल घडवून आणता येतील. सो मी आणि उत्कर्ष, यस. भांडखोर कोण होता घरात? भांडखोर सगळेच होते, पण त्यातल्या त्यात मीराच आता लोकांनी सांगितलं सगळ्या की वेळोवेळी कळत आलंय मीरा, पण मीरा जरी भांडखोर असली तरी मनाने खूप चांगली होती. मला खरंच हे सांगायला आवडेल की नंतर आमचं खूप छान बॉन्डिंग झालं आणि अदरवाईज म्हणजे पहिली 50 दिवसातली मीरा आणि नंतरच्या 50 ही खूप वेगळी दिसली आणि तिने ते त्याच्यावर खरंच खूप काम केलं. नंतर तिने स्वतःमध्ये खूप सारे बदल घडवून आणले. भांडखोर ती होती. त्याच्यानंतर जय खूप भांडायचा, मी स्वतः किती भांडलोय असे होते, बरेचसे होते. कामचोर कोण होता घरात? कामचोर आता घरात राहिल्यानंतर सांगू का, कामचोर असं कोणी नव्हतं, प्रत्येक जण आपली ड्युटी प्रामाणिकपणे करत होतं. म्हणजे असं कधी झालं नाही की ड्युटीज वरून किंवा काम न करण्यावर भांडणं झाली, सगळेच आपली ड्युटी व्यवस्थित करत होते. घरात स्ट्रॉंग खेळाडू कोण होता? स्ट्रॉंग म्हणजे फिजिकली स्ट्रॉंग म्हणतोय? गेम मध्ये स्ट्रॉंग खेळाडू? गेम मध्ये स्ट्रॉंग म्हणजे आता हे आता टॉप थ्री जे होते ते होतेच, उत्कर्ष होता, मीनल होती, सोनाली होती. सो ही बरीच स्ट्रॉंग मंडळी होती. म्हणजे या सीझनचे तेच वैशिष्ट्य होतं की 15 जणांमधले प्रत्येकामध्ये एक क्वालिटी होती आणि ती स्ट्रॉंग बनवत होती त्यांना. बोल बच्चन कोण होता? बोल बच्चन तसे बरेच होते, मला पण काही लोकांनी नाव दिलं तिथे आतल्या लोकांनी की हा हे करतो, पण ती मला असं वाटतं ती एक क्वालिटी आहे, ती वापरली गेली पाहिजे. सो आता त्यांनी उत्कर्ष होता, जय पण नंतर नंतर सुरू झाला होता, विशाल पण मध्ये मध्ये द्यायचा काय काय, बरेच जण होते. आगलावे कोण होता? तू आता माझ्याकडनं झालं की रे आता सगळं, आता परत नाव उघडवून घेतोयस आणि ती तुला माहिती आहेत तरी तू विचारतोयस काहीतरी असं नवीन विचार की जे लोकांना माहित नाही आणि मी तुम्हाला सांगू शकतो.